गजाची निरूपण केले आहे. आज मी सूर्यवंशी दुर्गेश्वरी गजानन त्या पुढच्या ओळींवर भाष्य करणार आहे. तेव्हा या मालिकेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आता विश्वास मुखे देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दाने. इथे आता म्हणजे जेव्हा तेव्हा या अर्थाने आहे. आताचा अर्थ आहे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्यानंतर आता गीतेवरच भाष्य मराठीत लिहून पूर्ण केलं. आता तुम्ही सोपवलेलं काम पूर्ण केलं तेव्हा आता हे ज्ञानेश्वराच्या दृष्टीने आणि संदर्भाने आता या शब्दाचे अन्वयार्थ आहे. आपण दैनंदिन व्यवहारातले अर्थ बघूया म्हणजे ते आपणास अधिक समजतील व जवळचे वाटतील. पहिल्यांदा आपल्याकडून एखादी गोष्ट करायची राहून जाते पण दुसऱ्यांदा आपण म्हणतो की आता नाही तसे होणार. एखाद्याने आपल्याला एकट्याला पाहून मारले पण तेवढ्यात आपला मित्र तिथे आला, मग आपण म्हणतो की आता हे बरे इकडे. एक वेळेस तुमचं ऐकलं आता नाही येणार. ज्ञानेश्वरी लेखनाचं काम पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या गुरूंकडे म्हणजे संत निवृत्तीनाथांकडे मागणं मागतात. त्यांचे गुरु हे विश्वात्मक आहेत म्हणजे निवृत्तीनाथांचा गौरव आणि विश्वात्मक देव असा उल्लेख करतात. ज्ञानेश्वरांची ही विश्वात्मक संकल्पना विश्वबंधुत्वाशी नातं सांगणारी आहे. त्यांचा देव हा निर्गुण निराकार आहे. विश्वाच्या चराचरात तो व्यापला आहे. सर्वांघटी भरून तो उरला आहे. जे जे बेटे भूता तेथे मानीचे भगवंता या अर्थाने त्यांचे गुरु विश्वात्मक आहेत. मागणं कुणाकडे मागावं तर ज्याच्याकडे देण्याची क्षमता असावी. ज्ञानेश्वराने विश्वात्मक देवांकडे जे मागणं मागलं ते स्वतःसाठी नाही तर विश्वाच्या कल्याणाची भावना त्यात आहे. त्यानंतरचा शब्द आहे वाग्यज्ञ. ज्ञानेश्वर हे पहिले साहित्यिक आहेत जे स्वतःच्या लेखनाला वाग्यज्ञ म्हणतात. यज्ञात आहुती देऊन जे प्राप्त होते ते ताऊन सुलाखून निघते, ते शुद्ध व शाश्वत असते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरतील शब्द हे अग्नीच्या ज्वालेतून सत्व पावले आहे. शब्दांचा वाग्यज्ञ चालवला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांतून ज्ञानेश्वरांनी केवळ ज्ञानच सांगले नाही तर गीतेतील गर गुरुंनी सांगितलेल्या गीतेतील सिद्धांतांचे निरूपण केले आहे. त्यासाठी साहित्यातील रस अलंकार उदाहरणे दृष्टांत उपमा प्रतीके यांचा खजिना आपल्यासमोर मांडला आहे. त्या वाग्यज्ञावर तुम्ही जर संतुष्ट खुश झाला असाल तर मज हे पसायदान द्यावे. इथं हे म्हणजे मी पुढे मागणार आहे ते प्रसाद रूपाने द्यावे. हे म्हणजे पुढच्या ओळीत मागितले आहे ते जे विश्व कल्याणाचं मागणं आहे. उदाहरणार्थ जे खळांची व्यंकटी सांडव ज्याची जी इच्छा आहे ती